धुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी धुळे पोलीस दलातर्फे 40 करोड पोलीस ठाणे व आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार SRPF यांच्या उपस्थितीत भव्य रुटमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. हा रुटमार्च 40 करोड परिसरातून बुधवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक S. ऋषिकेश रेड्डी यांच्या उपस्थितीत भव्य रुटमार्च करण्यात आला. नागरिकांनी निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं. हा रुटमार्च 40 करोड पोलीस ठाणे येथून संध्याकाळी 7:30 सुरू झाला. युनिटी सर्कल चौक, 40 करोड, कामगार नगर, हजारखोली, नॅशनल उर्दू हायस्कूल चौक मार्गे आझाद नगर, नंदी रोड परिसरातून तिरंगा चौक, मौलवीगंज 80 फुटी रोड मार्गे एकता चौक, मच्छी बाजार, माधवपुरा, भंगार चौक मार्गे जुना आग्रा रोड, 5 कंदील, कराचीवाला खुंट मार्गे जुने धुळे परिसरात या रुटमार्चचा समारोप झाला. आज 20 तारीख का जो धुळे पार्लियामेंट्री का इलेक्शन होने वाला है, उसके रिलेशन में हमने एक रुटमार्च आयोजित किया है. तो उसमें जो आजाद नगर एंड 40 करोड़ पुलिस स्टेशन के अंदर जो मेजर फ्लैश पॉइंट्स है वो सारे फ्लैश पॉइंट्स हमने किया है. इस रुटमार्च में 3 कंपनी ऑफ SRPF और 6 पुलिस स्टेशन का अधिकारी यानी कर्मचारी इन्वॉल्व है. तो ऑलमोस्ट 5 किलोमीटर का डेढ़ घंटे का रुटमार्च हमने किया है. तो हम सभी का ये बोलना चाहते हैं कि 20 तारीख का जो इलेक्शन होने वाला है वो प्लीज शांतता से पार पड़े एंड लोगों का जास्ती से जास्त लोग बाहर आके मतदान करें. प्रतिनिधि सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज़, धुळे.